उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानंही स्थगिती दिली आहे. पुढचा आदेश येईपर्यंत दागिने वितळवू नयेत असे आदेश उच्च न्यायालयानं दिलेत. पुजारी मंडळानं औरंगाबाद खंडपीठामध्ये शासनाच्या निर्णयाविरोधात धाव घेतली होती. सगळं प्रकरण नेमकं काय आहे कृष्णा केंडे यांच्याकडून जाणून घेऊयात. कृष्णा, तुळजा भवानी देवीच्या चरणी अर्पण केलेले जे भक्तांचे दागिने आहेत ज्याचा कालावधी 1 जानेवारी 2009 ते 10 जून 2023 मध्ये आहे, ते जे एकत्रित केलेले दागिने आहेत सोन्या चांदीचे ते 10 किलोपेक्षा अधिक आहेत आणि त्या वितळण्याची यावेत अशा प्रकारचं शासनाला जिल्हाधिकाऱ्यांनी लिहिलेलं होतं आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या नंतर शासनानं हे दागिने वितळण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र या निर्णयाच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठामध्ये दाव घेण्यात आलेली होती आणि त्या सुनावणी दरम्यान औरंगाबाद खंडपीठानं हा जो निर्णय आहे दागिने वितळण्याचा त्याला स्थगिती दिलेली आहे आणि पुढील आदेशापर्यंत हे कुठलेही दागिने वितळू नयेत अशा प्रकारचं देखील म्हटलं गेलेलं आहे. मात्र शासनाने ज्यावेळेस हे दागिने वितळण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळेस शिर्डीच्या साईबाबा संस्थानचा त्याचबरोबर प्रभादेवीच्या मंदिराचा आणि इतर मंदिरातील दाखले दिलेले होते आणि त्या निर्णयानंतर अशा प्रकारे आपण दागिने वितळून त्याचे कॉईन बनवून भक्ताला त्याची विक्री करावी अशा प्रकारचं म्हटलं होतं. मात्र याच निर्णयाला खंडपीठानं स्थगिती दिली आणि या प्रकरणात पुढील सुनावणी 9 जानेवारीला घेण्यात येईल असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल कृष्णा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.